5 रुपये किलोचं टमाटर खालून वरून पाहणारा समाज हा शेतकऱ्याप्रती काय धोरणाने पाहतो ते आपण इथं पाहतोय. 5,000 बॅग ह्या बोगस खताच्या काल सापडल्या गेल्या, त्या कारणानं युवा संघर्ष समितीमार्फत आपण प्रशासनाला, कृषी विभागाला आपण निवेदन देतोय. निवेदन देतोय म्हणजे फार काय बाण मारतोय अशातला प्रकार नाही, पण जरा काहीतरी शेतकऱ्याच्या बाजूने विचार करावा. एक म्हण मराठीमध्ये अशी आहे की मड झाकून शेतकरी पेरणी करत असतो, आणि एवढं जर पेरणीला महत्त्व असेल तर ते पेरणीचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. जे काही प्रशासकीय लोक असतील, जे कृषी विभागाचे लोक असतील, तुम्हाला एक सांगू इच्छितो. 5,000 खताच्या बॅगा नुसत्या सापडल्या, त्याच्या अगोदर किती विकल्या, त्याच्यानंतर किती विकल्या, हे एका ठिकाणचं उदाहरण नाही. 10 बाय 10 तुमचं दुकान असतं, त्या दुकानामध्ये तुमची कबड्डी असती, संकेत असती, बाकी ऑनमधल्या प्रत्येक बॅग तिथं ठेवलेल्या असतात. कृषी विभागाचा अधिकारी ज्यावेळेस जातो त्यावेळेस मला हे समजत नाही की आतमध्ये पाताळामध्ये ठेवलेलं असते की स्वर्गात ठेवलेली असते बॅग, त्याला एकही बॅग सापडत नाही. 800-850 रुपयाची बॅग ज्यावेळेस 3,500 विकली जाते, त्यावेळेस कुठंतरी पाणी मुरतं हे आपल्याला साधारण जे शेतकरी त्यालाही लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. बी भरण हे शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाचं असतं, खत भरण हे महत्त्वाचं असतं, आणि त्याच्याविषयी जर तिथं जर तुम्ही काही घोळ केला, तिथं जर 4 पैसे खाल्ले, तर एक तुमच्या एका अधिकाऱ्यांनी, एका कर्मचाऱ्यांनी 4 पैसे जर खाल्ले तर त्याला लागून असलेला पूर्ण जो काही आर्थिक व्यवहार होत असतो तो फार विचित्र होतो. आणि शेतकरी मरणाला जो काही कारणीभूत असतो ते प्रशासकीय लोक असतात. शेतकरी ज्याप्रमाणे मड झाकून पेरणी करतो अशी जी म्हण आहे, त्याप्रमाणे तितकंच महत्त्व या कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्यांना द्यावं, बी बियाणं द्यावं. काही तुम्ही अनुदान देत तर नाही, देऊ नका, पण कमीत कमी तुमच्या हातात जे ते तरी तुम्ही करा. दुसरं म्हणणं माझं असं राहील, जसं आपण पोलिसाची तुकडी पाहतो, पोलिसाची तुकडी किंवा प्रशासकीय एखाद्या याची तुकडी, इथं जर काही घटना झाली असेल तर इथली तुकडी इथं वापरता येत नाही, तर इथली तुकडी दुसऱ्या जिल्ह्याला पाठवून दुसऱ्या जिल्ह्याची तुकडी इथं पाठवतात. माझं एक प्रांजळ मत असं आहे शेतकरी म्हणून की प्रत्येकजण ह्या अधिकाऱ्याच्या ओळखीचा असतो, तर प्रशासनानं एक यातून बोध घ्यावा. संभाजीनगरची जी काही भरारी पथकं असेल ते जालन्यात घ्यावं, जालन्यातलं भरारी पथक औरंगाबाद संभाजीनगरमध्ये घ्यावं, जेणेकरून त्यांचा आर्थिक संबंध नसावा. मी असं म्हणणार नाही की 100 अधिकारी 100 सारखेच आहे, त्यातली 10-5 लोक चांगली असतील, पण जरा शेतकऱ्यांचा विचार करावा. मागण्या ज्या आहेत ते माऊलीने तुम्हाला सांगितलेले आहेत. एक साधारण उदाहरण देतो, तीर्थापुरीमध्ये झाडसत्र झालं, रात्रीच्याला झाड चालू आहे, सध्याही त्याची मोजमाप चालू आहे, पण तिथले एक दुकानावर धाड ज्यावेळेस पडती त्यावेळेस 50 दुकानं तिथले बंद होते. याचं हे कारण दाखवतं आहे की 50 दुकानामध्ये काहीतरी काळं आहे, त्याच्यामुळे ते दुकानं बंद झालेले. मग असं जर असेल तर तुम्ही सुद्धा, दुकानदाराला सुद्धा माझी विनंती राहील, तुम्ही शेतकऱ्याचेच पोरं आहात, तर तुम्ही जरा शेतकऱ्याचा हिशोबाने याचा विचार करावा. आणि बी भरण आणि खत भरण यावर जरा थोडं माणुसकीना म्हणून पाहावं. अरे शेतकऱ्याचं पूर्ण आयुष्य चाललं आहे, पूर्ण पिढी चालली, याचा जरा विचार करावा, तर नक्कीच या गोष्टीचा विचार करावा असं माझं म्हणणं राहील. जय जवान जय किसान युवा शेतकरी मित्रांनो, आज युवा शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकरी संघटना यांनी बोगस बी बियाणे आणि खते औषधे यांच्या विक्री संदर्भात एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार मार्फत दिलेलं आहे. आणि हे निवेदन देण्याचं मुख्य कारण असं आहे की अनेक ठिकाणी आजही खते आणि बी बियाणांची बोगस खते बी बियाणांची विक्री चालू आहे, ती सर्रासपणे चालू आहे. आजपर्यंत क्वालिटी कंट्रोल आणि कृषी विभागाने कुठली देखील कारवाई न करता त्यांना कुठल्याही भरारी पथकाच्या निदर्शनास आलेली गोष्ट नाही, म्हणजे आजपर्यंतही त्यांना का सापडलं नाही, असा प्रतिप्रश्न आज युवा शेतकरी संघर्ष समिती वतीने प्रशासनाला केलेला आहे. आजपर्यंत देखील मग किती प्रमाणात शेतकरी फसले गेले असतील या बोगस बियाण्यांच्या विक्रीमध्ये, याचा देखील तपास करण्यासाठीची मागणी आज समितीने तहसीलदार मॅडम यांच्याकडे केलेली आहे. या बोगस बी बियाण्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईचा खुलासा देखील मागवण्यात आला आहे, त्यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी यांची देखील चौकशी व्हावी अशी देखील मागणी केलेली आहे. यामध्ये असलेले विक्रेते यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून आतापर्यंत माल खरेदी केला आहे त्यांचा देखील परतावा वापस मिळावा, या आणि विविध मागण्या घेऊन आज युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे. जर 8 दिवसात या संबंधितीची कारवाई न झाल्यास
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने एक मोठं आंदोलन पुन्हा उभं करण्यात येईल आणि यावर दोषी असणारे विक्रेते, भरारी पथक आणि कृषी विभागातील मॅनेज असलेले अधिकारी या सगळ्यांची चौकशी लावण्याचं मोठं काम युवा संघर्ष शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येईल अशी मागणी आज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे. तत्काळ प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन उर्वरित जे काही विक्रेते आहेत यावर भरारी पथकाची तत्काळ नेमणूक करून येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये दुबार पेरणीचं संकट आहे. शेतकरी पुन्हा एकदा नव्यानं बी बियाणे खते घेण्याच्या तयारीत आहे, पण बोगस बी बियाणे त्याला पुन्हा विकल्या जाऊ नये यासाठी भरारी पथकं नेमून हे भरारी पथकं शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण होऊस तर कायमस्वरूपी तालुक्यात नियुक्त असावेत. या भरारी पथकाच्या माध्यमातून प्रत्येक दुकानदाराची प्रत्येक दुकानदाराची कसून चौकशी व्हावी. बोगस बी बियाणांचा माल साठा हा नेमका सगळी खरेदी होऊन देखील आता का सापडतो शेवटच्या टप्प्यामध्ये, मग आतापर्यंत केलेली बोगस बी बियाण्यांची खरेदी का सापडली गेली नाही यावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. म्हणून शेतकरी संघर्ष समिती याबाबतीत कटाक्षाने आणि गंभीर होऊन आज माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर संबंधित सर्व साखळी जर बाहेर आली नाही तर आम्ही उग्र आणि तीव्र आंदोलन तालुक्यात करणार आहोत, याचीही प्रशासनाने दखल घ्यावी. आज आम्ही युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं सन्माननीय सर्वच पदाधिकारी शेतकरी यांच्या वतीनं आज आम्ही सन्माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मार्फत, आणि आम्ही अशी सर्वांच्या वतीनं अशी मागणी केलेली आहे की आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बी बियाणे बोगस, खते बोगस याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्दाफाश होत आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, हे आधीच पर्दाफाश व्हायला पाहिजे होता. आता काही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ती खरेदी पण केलेलं आहे, याच्या आधी कृषी विभागाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, तुम्ही का लक्ष दिलं नाही हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. बरं, त्या जे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडनं खरेदी केलेलं आहे, मग ते खते असतील बी बियाणे असतील, त्यांचं काय? उद्या त्यांना खूप मोठं आर्थिक संकट त्या ठिकाणी सोसावं लागणार आहे. आज बघितलं आपण, आधीच मान्सून नाही आहे, पूर्ण जून महिना संपत आला तरी कुठं पाण्याचा थेंब पडत नाही आहे. माझा मायबाप शेतकरी अत्यंत या ठिकाणी संकटात सापडला आहे, आणि वरून जर त्यांना असं बोगस खतं बोगस बियाणे जर त्यांना त्यांच्या पदरात पडत असेल तर ही अत्यंत चुकीची घटना आहे, खूप अन्याय करणारी घटना आहे. आणि याच्याच विरोधामध्ये हे आपल्या तालुक्यामध्ये नेहमी पुढं असणारी समिती म्हणजे शेतकरी युवा संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे की आता जे तुम्ही इथून पुढं तरी अजून चेक करा आणि जे जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, त्यांचे लायसन्स या ठिकाणी रद्द झाले पाहिजे, आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी तो माल खरेदी केला आहे त्यांना त्या ठिकाणी NDRFच्या धर्तीवरती त्या ठिकाणी त्यांना कुठून तरी त्यांनी योग्य अशी मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे, जेणेकरून ते शेतकरी त्या ठिकाणी त्यांना तो आर्थिक भूर्दंड बसणार नाही. मोठ्या प्रमाणात सर्व कृषी प्रशासन असेल, तहसील प्रशासन असेल यांची संयुक्त बैठक लावून याच्यामध्ये त्वरित अशा जिल्ह्याबाहेरील त्या ठिकाणी त्यांनी पथक नेमून त्या ठिकाणी जे जे काही दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, आणि ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी हा फटका बसलेला आहे त्यांना आपण त्वरित या ठिकाणी लाभ द्यावा. हे जर तुम्ही नाही केलं 8 दिवसांमध्ये तर आम्ही ह्या शेतकरी युवा संघर्ष समितीच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे माननीय मुख्यमंत्री साहेबांना की जे आज तालुका घनसावंगी जिल्हा जालन्यामध्ये येणं पथकानं जे धाड टाकलेली आहे का याच्या बोगस खत बियाणं औषधावर, तर त्या खत बियाणं औषधासंदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. और शेतकरी बांधवांनी जे सोनं गहाण ठेवून किंवा काही व्याजाने पैसे काढून खतं औषधं घेतलेली असतात याचा विचार करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.